अमरावती सायकलिंग असोसिएशन, दिशा संस्था तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या 7 जानेवारी 2024 अमरावतीमध्ये प्रथमच विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा 7 जानेवारीला सकाळी 6:30 जुना बायपास मार्गावरील MIDC येथून प्रारंभ होणार असून गौरीहीन हॉटेलजवळ स्पर्धा संपणार आहे. या स्पर्धेत 12 वर्षाखाली मुले मुली, 15 वर्षाखालील, 18 वर्षाखालील आणि 22 वर्षाखालील मुले मुलींचा वेगवेगळ्या 5 गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीस सुद्धा ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेबद्दल अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली. मी डॉक्टर लक्ष्मीकांत खंडागळे, प्रथम विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धेचं आयोजन सचिव आणि अमरावती सायकलिंग असोसिएशनचे सहसचिव. ही स्पर्धा 7 जानेवारी 2024 रोजी आपल्या अमरावतीमध्ये प्रथमच विदर्भ लेवलवर होत आहे आणि या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विदर्भातील खेळाडूंकरिता ही एक संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि जे खेळाडू ज्यांना संधी नाही आहे, ज्यांना बाहेर जाता येत नाही, अशा लोकांकरिता ही एक संघटना ही संधी उपलब्ध करून देत आहे. या स्पर्धेमध्ये जे खेळाडू भाग घेतात आहे ते सर्व विदर्भातील असून आणि अमरावतीमध्ये सुद्धा हे सर्व भाग घेतात आहे. मी जास्तीत जास्त खेळाडूंना ही विनंती करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये या स्पर्धेकरिता भाग घ्यावा. सोबतच या स्पर्धेचं मागे रोख प्राप्त पारितोषिकेसुद्धा ठेवण्यात आलेली आहे. हिरो सायकलतर्फे सायकलसुद्धा देण्यात येत आहे आणि बिर्ला माइंड स्कूलतर्फे वेगवेगळे गिफ्टसुद्धा हॅम्पर सर्व मुलांना देण्यात येत आहे. तर ही स्पर्धा आपण जेवढ्या जास्तीत जास्त संख्येने भाग घ्याल तेवढ्या जास्तीत जास्त संख्येमध्ये ही स्पर्धा यशस्वी होतील आणि इंटरनॅशनल लेवलचं एक स्टँडर्ड आपण या अमरावती शहरामध्ये आपण मेंटेन करतो आहे. धन्यवाद.